भारतीय जनता पक्षात कार्यकर्त्यांचा होत असलेल्या प्रवेशाने कर्जत खालापूरमधील राजकीय समीकरण बदलू लागले आहेत. त्यामुळे कर्जत खालापूर विधानसभेत भाजप सर्वात प्रबळ पक्ष म्हणून प्रस्थापित होत आहे. मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली खालापूर येथील आंजरुण आणि खरिवली गावातील तरुण वर्गाने उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी, माजी आमदार सुरेश लाड यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी केतन वाघमारे, बाळू वाघमारे, नितेश वाघमारे, हरिचंद्र वाघमारे, लक्ष्मण वाघमारे, रमेश वाघमारे, संजय वाघमारे, गणेश पवार, राजा वाघमारे, गुरु वाघमारे, समीर पवार, सचिन वाघमारे, सर्व आंजरुण गाव, तर हेमंत पाटील, सतीश पाटील, सुचित पाटील, अजित भोईर, सचिन पाटील, प्रनिकेत पाटील, शुभम गायकर, राज पाटील, तन्मय पाटील, सिद्धेश पाटील, भागवत पाटील यांनी प्रवेश केला. या कार्यक्रमावेळी कर्जत खालापूर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील, जिल्हा सरचिटणीस भाजपा दीपक बेहरे, रायगड जिल्हा मन की बात संयोजक प्रल्हाद केणी, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, जिल्हा उपाध्यक्ष सनी यादव, खालापूर मंडळ अध्यक्ष भाजपा प्रवीण मोरे, युवा मोर्चा खालापूर तालुका अध्यक्ष नागेश पाटील, संदीप पाटील, मृणाल खेडकर, विनीता घुमरे, निकिता हेलंडे, सुजाता ताई दळवी, सरस्वती चौधरी, श्वेता मनवे, कर्जत खालापूर विधानसभा युवा मोर्चा संयोजक प्रसाद पाटील, आध्यात्मिक आघाडी जिल्हा संयोजक काशीनाथ पारठे, खालापूर तालुका उपाध्यक्ष आबा देशमुख, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष प्रसाद देशमुख, खालापूर शहर अध्यक्ष दीपक जगताप, विकास रसाळ, जयेंद्र पाटील, प्रवीण मनवे, सुनील सुखदरे यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.